स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खासदार सांस्कृतिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गडकिल्ल्याचे अध्ययन आणि गडकिल्ल्याची माहिती व्हावी या उद्देशाने खासदार सुनील बाबूराव मेंढे आणि शुभांगी सुनील मेंढे यांच्या प्रेरणेने व डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठान भंडाराच्या वतीने शिवनेरी ते रायगड किल्ल्याचे अध्ययन करण्याचे आयोजन 8 मार्च ते 15 मार्च पर्यंत करण्यात आले होते. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील युवकांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांचे अध्ययन करण्याचे आयोजन केले होते. 8 दिवसांचे अध्ययन व माहिती घेतल्यानंतर 16 मार्च रोजी सकाळी नागपुरात परत आल्यावर नागपूर रेल्वे स्थानकावर या युवकांचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वर्गीय डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठानच्या वतीने शुभांगी सुनील मेंढे यांनी युवकांचे नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. युवकांनी पुण्यातील किल्ले सिंहगड, किल्ले शिवनेरी, नाणेघाट, अष्टविनायक गणपती, श्री गिरिजात्मक लेण्याद्री, किल्ले राजगड, प्रतिबालाजी मंदिर, पाचगणी, किल्ले प्रतापगड, श्री महाबळेश्वर, पंचगंगा मंदिर, किल्ले रायगड, अलिबाग, किल्ले मुरुड जंजिरा, नांदगावचा सिद्धिविनायक, बिर्ला मंदिर, गणपती देवस्थान, समरभूमी उंबरखिंडपर्यंत प्रवास पूर्ण केला. क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव या अंतर्गत आम्ही शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यावर आमच्या दोन्ही भंडारा गोंदियाची मुलं खास जे शिवभक्त आहेत आणि त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना त्यांचं अध्ययन आणि त्यांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही उपक्रम केला होता. 2022 हे पहिलंच वर्ष होतं आमचं क्रीडा महोत्सवचं. त्या अंतर्गत देखो अपना देश हे इनक्रेडिबल इंडिया तुल्य भारत यांचं प्रोजेक्ट होतं. मी इनक्रेडिबल इंडियाला धन्यवाद देते, खास करून व्यंकटेश सरांनी जेव्हा ही कल्पना ऐकली आपल्या खास 2 वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच असा उपक्रम झाला ज्यात मुलांना गडकिल्ले दाखवणे आणि त्याचं दर्शन घडवणे हा होता. त्यामुळे आम्हाला त्यांनी विशेष मदत केली आणि अतुल्य भारतच्या 75व्या आझादी का पर्व या अमृत महोत्सवी वर्षी आम्ही या मुलांना पाठवलं. हा अमृत महोत्सव पुढच्या वर्षी 23 मध्ये पण राहणार आहे तेव्हा आमची दुसरी टीम आता तयार होईल आणि त्यांची ही मेंटोर राहतील मुलं जे आत्ता अध्ययन करायला गेली. असे पुष्कळ आमच्या क्षेत्रातली मुलं या अध्ययनाला जातील आणि शिवाजी महाराजांबद्दल जी हिस्ट्री होती जे अभ्यासात शिकले नाही ते आता त्या तिथे जाणून घेतील आणि जी आता बहुतेक आमच्या इथला एक मुलगा आहे निखिल त्याच्याकडनं विचारा त्याने तिथे सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे काम करतो आणि अशी मुलं जी तिथे आमच्या भंडारा गोंदियाची आहे जी कुठेतरी त्या संघटनाला जुळलेली आहे आता ते पुढच्या ग्रुपचे मेंटर राहतील इतका त्यांचं अध्ययन झालेलं आहे. मला खूप आनंद आहे की याच्यात खासदार सुनील मेंढेंनी पण आम्हाला मदत केली आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही सर्वप्रथम किल्ले सिंहगडचे दर्शन केले. सिंहगड हा किल्ला खूप बुलंद आणि बेलाग आहे. त्याची चढाई तरी आता चांगलीच आहे, पहिले थोडीशी कठीण होती. त्यामुळे तिथं आपले धारातीर्थी पडलेले तानाजी नरवीर तानाजी मालुसरे यांची जिथं ती धारातीर्थी पडली ते क्षेत्र आहे आणि त्यांचा स्मारक तिथं बनवलेला आहे. त्यांच्या ॲक्च्युअल समाधी जे उमरटला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी शिवनेरी, राजगड, रायगड आणि जंजिरा, प्रतापगड असे सर्व किल्ल्यांवर गेलो. राजगडबद्दल सांगायचं झालं तर राजगड किल्ला हा गडांचा राजा आणि राजाचं गड जसं म्हणतात तशी मन खरी आहे. कारण की गड चढणे त्याची चढाई इतकी सोपी नाही. 350 वर्षा पहिलेची गोष्ट अगर विचार केलं तर अशक्य गोष्ट आहे की त्याबद्दल विचार करणे. महाराजांनी एवढ्या तळहाताच्या फुड्याप्रमाणे गडकिल्ल्यांचं रक्षण केलं आणि संरक्षण केलं आणि त्याचमुळे आपलं स्वराज्य राखला गेला. काहून का गडकिल्ले बुलंद नसते तर आपलं स्वराज्य राखला गेला नसताना आपण आज इथं उभे आहो हे नसतो. पण लोकांना त्याच्याबद्दल
आपण सांगितलं तर लोक म्हणतात इथं दगड धोंडे आहे काय त्याच्यात बघण्यासारखं आहे. पण खरं ज्यांना आस्था आहे किंवा ज्यांना शिकून घेण्याची इच्छा आहे त्यांनी एकदा राजगड बघावा आणि मग त्यांना कळेल की आपण आज इथं उभा हो ती कशामुळे उभा हो, स्वराज्यामुळे उभा हो, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे उभा हो, छत्रपती संभाजी महाराजांमुळे आज आपण उभा हो. आणि आपला हिंदू धर्म राखला तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे व त्यांच्यामुळे.